हॅलो इज संकेत वॉचिंग इझी कॉन्सेप्टॉला तर एक छोटीशी गोष्ट सांगतो हा आहे रमेश हा आहे सुरेश तर रमेश मॉकटेस्ट देण्यासाठी जातो आणि तो मोकटेस्ट देतो पण त्याची जी मॉकटेस्ट देण्याची पद्धत असते ती असते चुकीची आणि त्यामुळे त्याला एम एस टी सी डी मध्ये काही अशा प्रकारचे मार्क्स मिळतात आणि इकडे आहे सुरेश की सुरेश झालेला नसतो थोडाफार पण तो योग्य प्रकारे आपली जी टॉपर्स प्लेलिस्ट आहे इझी कॉन्सेप्टॉलची त्यावर त्याला ज्या टिप्स भेटतात ते अप्लाय करून तो एम एस टी डीच्या मॉकटेस्ट देतो प्रॉपर पद्धतीने देतो आणि त्याला वन एटी प्लस मार्क्स पडतात आणि तो देखील एक टॉपर बनतो तर ही होती एक छोटीशी एम एस टी सी टी मॉकटेस्ट विषयीची गोष्ट पण या पूर्ण व्हिडिओमध्ये मी टॉपिक वाईज पॉईंट वाईज व्यवस्थित सांगणार आहे फालतू बडबड काहीच होणार नाही आहे पॉईंट वाईज सांगणार आहे की प्रॉपर मेथड ऑफ सॉल्व्हिंग एम एस टी सीई टी मॉकटेस्ट तर सुरू करूयात एम एस टी सीई टी टेस्ट, टेस्ट बरोबर प्रॉपर मेथड ऑफ सॉल्व्हिंग मॉकटेस्ट लाईक टॉपर्स तर याच्यामध्ये पॉईंट्स काय आहेत मॉक काय असते मॉक म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्या मेकर रिप्लिका ऑर इमिटेशन ऑफ समथिंग म्हणजेच काय करायचे जी एक्झॅक्टली गोष्ट जाऊन तुम्हाला करायचे ना त्याची एक मिमिक मिमिक करायचे म्हणजे एक एक्झॅक्टली तीच गोष्ट करायची पुन्हा पुन्हा जी प्रॅक्टिस करायची ड्रिल पाहिलेत का असे बाजारपेठेमध्ये वगैरे किंवा अशा पब्लिक एरियामध्ये जे आपले सोर्जर्स सोल्जर्स असतात आर्मी असते ती डायरेक्टली येऊन करते तर म्हणजे ते काय करतात की इमर्जन्सीच्या वेळी जी त्यांना हालचाल करावी लागणार आहे ज्या गोष्टी करावी लागणार आहेत त्याचीच प्रॅक्टिस ते मॉक मध्ये करत असतात म्हणजे समजून घ्या मॉक म्हणजे काय की मॉक म्हणजे सराव करणे एखादी गोष्टीची जी पुढे होणार आहे जी तुम्हाला परीक्षा द्यायची आहे ती मिमिक करणे म्हणजेच काय आहे की टेस्ट आहे आणि प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मध्ये टेस्ट देणं खूप गरजेचं असतं मॉक टेस्टचे आउटकम्स काय असतात की, का की प्रिपरेशन लेवल आपल्याला कळते की आपले किती झालेले आहे काही प्रिपरेशन सगळे झालेले असते पण जेव्हा ते टेस्ट ते देतात तेव्हा त्यांना खूपच कमी मार्क पडतात तेव्हा त्यांना ते हे कळतं की माझे काही पॉईंट्स वीक आहेत प्रिपरेशन तर झालेले आहे पण वीक आहे तर तशा वेळी आपल्याला कळतं की आपली प्रिपरेशन लेवल किती आहे टेस्ट देताना अॅक्युरेसी समजते अॅक्युरसी म्हणजे काय की तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करत आहात पण ते किती बरोबर येत आहेत वीकनेस वीकनेस म्हणजे काय की तुमचे चॅप्टर्स कुठले चॅप्टर्स वीक आहेत कुठले चॅप्टर्स स्ट्रॉंग आहेत या प्रकारची माहिती तुम्हाला मॉकटेस्ट दिल्यानंतर कळते आणि जे चॅप्टर तुमचे वीक आहेत ते तुम्ही स्ट्रॉंग करू शकता विथ द हेल्प ऑफ मॉक टेस्ट त्याच्यानंतर आहे स्पीड स्पीड तर एम टी सीईटी मध्ये खूपच इम्पॉर्टंट आहे आपल्या टॉपर्स प्लेलिस्ट ची जर तुम्ही इंटरव्ह्यू सिरीज पाहिली तर त्यामध्ये समजेल की स्पीडचं किती महत्व आहे आपल्या एम एस टी सीईटीमध्ये थोडी सिम्प थोडी इझी एक्झाम आहे एम एस टी टी पण स्पीड खूप मॅटर करते करते आपल्या एम एस टी सीईटी मध्ये म्हणून सीईटी साठी तर मॉटेस तुम्ही दिल्याच पाहिजे बिफोर टेस्ट मॉक्टेस्ट देण्याआधी दे काय केलं पाहिजे त्या काही गोष्टी जाणून घेऊया स्पेसिफिक टाइम मध्येच तुम्ही परीक्षा दिली पाहिजे की समजा आता नऊच्या दरम्यान किंवा आठच्या दरम्यान अशी काहीतरी एक्झाम असते तुम्ही जाणून घ्या आणि त्याच वेळेस दररोज दररोज म्हणजे जे काही तुमचं स्केड्यूल असेल मॉकटेस्ट देण्याचं त्याच वेळेस तुमचं आठचं टायमिंग आहे तर दररोज सकाळी आठ वाजता जाऊन तुम्ही त्या त्या ठिकाणी बसणार आणि मॉकटेस्ट द्यायला सुरुवात करणार किंवा तुमचं एखादी बॅच असेल तुमचा काही ट्युशन क्लास वॉट एव्हर तर ते एक स्पेसिफिक टाइमलाच द्या आणि तीन तास आपली एक्झाम ता असते तर त्या वेळेतच द्या बरोबर सिटिंग कॅपॅसिटी आपल्याला थोडी इनक्रीज करायची आहे त्यामुळे जर तुमची सिटिंग कॅपॅसिटी नसेल तीन तास एका जागी बसायचं आहे त्यामुळे सिटिंग कॅपॅसिटी वाढवण्याची प्रॅक्टिस देखील मोकटेस दिल्याने होतच असते टायमर लावून करायचे तीन तासाची आपली एम एस टी सी डीची परीक्षा असते तर तीन तासाचा तुम्हाला मॉक्टेस कंटिन्यू द्यायचे आहे असं नको व्हायला घरामध्ये मॉकटेस देत आहात आणि कोणीतरी घरातल्याने हाकडे मारली इकडे रे रमेश तर तुम्ही तिकडे गेला आणि तिकडच काहीतरी काम करत बसला आणि मग परत इकडे आला मग परत टायमर सुरू केला असं नाही सलग तीन तास आपल्याला बसायचं आहे टायमर लावणं गरजेचं आहे एक्झाम एन्व्हायरमेंट तयार करा म्हणजे कुठल्या तरी काय होलीमध्ये जाऊन किंवा रूममध्ये जाऊन जिथे कोणी येऊ शकणार नाही किंवा अशा ठिकाणी ज्या ठिकाणी कोणी येणार नाही किंवा तुमचे जे, जे काही बॅचेस क्लासेस असतील थे, त्या ठिकाणी दिले तरी चालेल पण एक्झाम एनवायरमेंट तयार करा तुमच्यावर कोणी सुपरविजन करायचं असेल तर अतिउत्तम ठीक आहे तर ट्रॅक प्रोग्रेस करायचा आहे प्रोग्रेस तुमचे किती होते त्याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे एम एस टी सी डी मॉकटेस बद्दल एक टेबल मी ते तुम्हाला या ठिकाणी करून दाखवलं आहे आता या सगळ्या टिप्स मी कुठून आणल्या आहेत तर आपले टॉपर प्लेलिस्ट आहेत त्यातून काही टॉपर्स आहेत त्यांच्याकडून आणि काही माझे स्वतःचे पॉईंट्स आहेत ते सगळे गोळा करून मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे ही एक चांगली स्ट्रॅटर्जी आहे तुम्ही समजा पाच मोटेस देणार असाल तर त्याच्या डेट्स वगैरे त्या ठिकाणी ला त्यानंतर फिजिक्सचे मार्क्स केमिस्ट्रीचे मॅथ्स किंवा बायो तुमचा जो ग्रुप असेल तो आणि टोटल आणि रिमार्क समजा तुम्ही मॉकटेस्ट देत आहात या ठिकाणी डेट टाकणार फिजिक्स फिजिक्समध्ये किती के पडले केमिस्ट्रीमध्ये किती के बायो किंवा मॅथ्समध्ये किती आणि टोटल मग इथं असं व्हायला पाहिजे बरं का तुमचं हे टोटल ना ती अशी खाली 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 वाढत वाढत गेली पाहिजे कमी कमी होणार नाही शक्यतो पण वाढत वाढत गेली पाहिजे पाचच द्या असं म्हणत नाही मी याहून जास्त दिल्या तरी चालतील पण मिनिमम पाच मॉकटेस तरी दिल्याच पाहिजे आणि या ठिकाणी रिमार्क लिया रिमार्क लिया म्हणजे काय की समजा एखाद्या या ले तुम्हाला एक टॉपिक खूपच अवघड गेला किंवा एखाद्या एखाद्या टाईपच्या क्वेश्चनला खूपच वेळ लागला तर तो, तो रिमार्क या, रिमार्क या ठिकाणी लिहून ठेवा दुसऱ्या मध्ये दे देखील रिमार्क लिहून ठेवा समजा दिल्या तर तुम्हाला समजणार आहे की केमिस्ट्रीमध्ये किती पडत आहेत मॅथ्स बॉयोमध्ये किती पडतायत टोटल किती होते टोटल कशा प्रकारे वाढत चालली आहे कुठल्या पॉईंटला कुठल्या मार्क्सला समजा वन फिफ्टी स्कोर होतो आणि वन फिफ्टीला तुम्ही स्टक झालेला आहात तर त्याच्यावर स्कोर मला लिहायचा आहे सॅच्युरेशनच्या पुढे जायचं आहे तर त्यासाठी हा टेबल बनवणे गरजेचं आहे आणि रिमार्कमध्ये काय होणार पाच मॉकटेस दिले तुम्ही समजा दहा मॉक्टेस्ट दिलेत तर तेवढे रिमार्क्स तुमच्याकडे असणार आहेत म्हणजे जी चूक तुम्ही एक्झॅक्ट जाऊन एक्झामिनेशन हॉलमध्ये जाऊन करणार आहात ती तुम्ही चूक ऑलरेडी केलेली आहे आणि ती तुम्ही चूक जी आहे ती इम्प्रूव्ह करणार त्यामुळे हे ज्या दहा पाच काय जे असतील तुमच्या रिमार्क्स ते तुमचे सॉल्व्ह झालेले असतील बरोबर आता यानंतरचा इम्पॉर्टंट पॉईंट आफ्टर मॉक टेस्ट मॉक टेस्ट दिल्यानंतर काय करणार आहे आपण तर चेक करणार आहे सिम्पलची गोष्ट आहे ना दोनशे मार्क तुमचा पेपर आहे तुम्ही सगळे क्वेश्चन चेक करणार की कुठला बरोबर आहे कुठला चूक आणि त्यानंतरच तुम्हाला मार्क करणार तर चेक करा सगळ्यात पहिल्यांदा प्रामाणिकपणे चेक करा आणि अनलाइज करा, करा म्हणजे की काय ते सांगतो पुढं अनालाइज म्हणजे की तुम्हाला बघायचं आहे की कशा प्रकारे मी टेस्ट दिली मी मला काय प्रॉब्लेम्स आले का कुठले टॉपिक्स मला हार्ड गेले कुठले माझे टॉपिक्स वीक आहेत काय इतर प्रॉब्लेम आहे आले फिजिकल वगैरे सिटिंग कॅपॅसिटी माझी किती आहे वॉटेवर ते सगळं अनॅलाइज करायचं आणि रिमार्क्स काढायचे ओके सिली मिस्टेक्स पण होतात आपल्या खूप मध्ये शक्यतो मॅथ्समध्ये होतात तर त्या सिली मिस्टेक्स काय आहेत त्या नोट डाऊन करायच्या नुसतं फक्त बघायचं नाही की काय झाले वगैरे लिहून काढायचं जसं इकडे मी बनवलं आहे राईट तर तो टेबल तुम्ही ह्या टेबल झाला मार्क्स अॅनिटिकल पण तुमचे जेली अनालायसिस वगैरे पण एक सेपरेट टेबल तुम्ही शकता ठीक आहे त्यानंतर इनकरेक्ट आन्सर तुम्ही जेव्हा चेक करणार तेव्हा तुम्हाला कळणार की कुठले आन्सर तुमचे चुकीचे आहेत तर जे लेसन मधून आन्सर क्वेश्चन तुमचे चुकलेले आहेत त्या प्रत्येक लेसनला समजा आता तुमचा एक डिफरन्शियशन लेसन आहे तर त्याच्यापुढे तुम्ही समजा एक क्वेश्चन चुकला तर तिथे तुम्ही एक म्हणजे एक क्वेश्चन चुकला असेल त्यानंतर दुसरा क्वेश्चन चुकला तर दुसरा तर असं पूर्ण जे एक मॉकटेस आहे त्याच्यामध्ये कुठल्या टॉपिकवर जास्तीत जास्त क्वेश्चन तुमचे चुकलेले आहेत ते बघा आणि त्यानंतर त्या सब्जेक्टवर जास्तीत जास्त फोकस करा त्या सब्जेक्टचे सेपरेट चॅप्टर वाईज एम सीक्यू सॉल्व्ह करा ते कुठे भेटतील सगळं काही देखील सांगणार आहे तर इनकरेक्ट आन्सर कुठल्या लेसनचे आहेत ते तुम्हाला चेक करायचं आहे एक्स्ट्रा टाइम क्वेश्चन काही असे क्वेश्चन्स असतात बघा की तुमचे मेन एक्झामिनेशन मध्ये खूप जास्त टाइम त्या ठिकाणी घेऊन जातात आणि तुमचं तुम्हाला कळत नाही पण हीच गोष्ट तुम्ही जर टेस्ट मध्ये केली तुम्हाला कळणार आहे की कुठल्या टाइपचे क्वेश्चन मला त्या ठिकाणी जास्त टाइम द्यावा लागतो त्या क्वेश्चनला जे शॉर्ट ट्रिक्स असतात आपल्या जे ऍप आहे त्यामध्ये देखील एक जेईचा बूस्टर कोर्स आहे त्यामध्ये शॉर्ट टिक्स एक पीडीएफ आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किंवा वगैरेवर वगैरे बघू शकता तर अशा क्वेश्चनसाठी कुठल्या शॉर्ट टिक्स शॉर्ट टिक्स मी वापरू शकतो ते तुम्ही लिहायचं आहे ते रिमार्क्स मध्ये लिहायचं बरं का नाही तर तुम्ही असं मनात ठेवलं तर ते विसरून जाल तुम्ही त्यामुळे रिमार्किंग करायचं आहे तर हे काही पॉइंट्स आहेत फील द कॉन्फिडन्स हा देखील एक पॉईंट आहे फील द कॉन्फिडन्स म्हणजे काय की तुम्हाला बघायचं आहे की माझा कॉन्फिडन्स किती वाढतोय हे देखील एक गोष्ट आहे की तुम्हाला स्वतः समजा तर तुम्हाला वन फिफ्टी मार्क्स पडले आणि पुढच्या मॉक्स टेस्टला डायरेक्ट वन सेव्हन्टी समथिंग मार्क्स पडले तर डायरेक्ट वीस मार्क्स तुमचे वाढले वीस मार्क्स वाढणे म्हणजे त्या ठिकाणी एखादं त्यापेक्षाही चांगलं कॉलेज मिळण्यासारखं ते आहे त्यामुळे जो कॉन्फिडन्स वाढण्याची जी प्रोसेस आहे ना ती प्रोसेस तुम्हा तुम्हाला अनुभवायची आहे त्यामुळेच काय होणार की तुम्ही ऍक्च्युअल रिअल एक्झाम मध्ये देखील चांगलं परफॉर्म करणार त्यानंतर कुठे तुम्हाला देता येतील तर ही सर्वात मोठा सर, सर, सर्वात मोठी गोष्ट की जी मी या ठिकाणी तुम्हाला आता सांगतो इझी कॉन्सेप्ट होला ऍप तर आपलं एक छोटस युट्यूब चॅनल होतं त्याचा आता आपण ऍप देखील लॉन्च केलेला आहे खूप मस्त जर्नी होती ही फ्रॉम स्मॉल युट्यूब चॅनल टू लॉन्चिंग द ऍप तर या ऍपवरती तुम्हाला फाईव्ह फुल लेंथ टेस्ट आणि सेव्हन्टी टू चॅप्टर वाईज टेस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत या टेस्ट सिरीजचं नाव आहे एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी टू न्यू असा आहे आणि हे ज्या जब... पाच फुल लेंथ आहेत त्या अशा फुल लेंथ आहे पाचच आहेत पण अशा आहेत की त्या तुम्हाला खूप हेल्प करतील का हेल्प करतील कारण की तुम्हाला सोल्युशन देखील त्या ठिकाणी करत आहे आणि डिझाईन बाय एक्सपर फॅक एक्सपर्ट फॅकल्टीज फॅकल्टीज कोण आहेत जे यू पी पास आऊट झालेले आणि आता टीचिंग फील्डमध्ये अशा व्यक्तींनी जे डिझाईन केलेले एक म्हणजे टेस्ट सिरीज आहे ही फायव्ह फुल लेंथ मॉक्टेस आहेत पी सी एम बी चारही सब्जेक्ट आहेत त्या ठिकाणी मेन आमची जी ऑफरिंग आहे ती फायव्ह फुल लेंथचीच आहे सेवन्टी टू चॅप्टर वाईज तुम्ही आम्ही तुम्हाला देत आहोत समजा तुम्ही पाच आणि त्याच्यामध्ये समजलं की मला एखादा स्पेसिफिक खूप अवघड जातोय तर तुम्ही काय करणार त्या सेव्हन्टी टू चॅप्टरमधून तुमचा जो चॅप्टर तुम्हाला अवघड जात आहे तो चॅप्टर तुम्ही उघडणार त्याच्या तर याची जी लिंक आहे आपल्या ॲपची ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲप डाऊनलोड करा स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन एम ट्वेंटी ट्वेंटी टू न्यू ही जी टेस्ट सिरीज आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रोसेस पुढची करू शकता काय डाऊट आला तर ॲपमध्ये चॅटचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता तर थांबलेला आवडला असेल नाही तुम्हाला या व्हिडिओचा तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ ओवरऑल आवडला असेल तर देखील नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपली जी टॉपर प्लेलिस्ट आहे माहिती आहे तुम्हाला ती टॉपर प्ले लिस्ट बघायला विसरू नका त्यामध्ये खूप टॉपरचे इंटरव्यू आहे त्यामध्ये ज्या टिप्स मिळत आहेत त्या तुमच्या प्रिपरेशन मध्ये अप्लाय करा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट अँड जस्ट डू इट व्हेरी ऑल द बेस्ट